वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गाजत आले. पहिले तर तुमची मागणी होती सी व्ही थॉमसच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने आपलं समाधान होत आहे का? अजून स्पष्टीकरण दिलं नाही. नैसर्गिक न्याय तत्वानुसार मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. जे आरोप किंवा जे प्रश्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही उपस्थित केले त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. सी व्ही सी थॉमस प्रकरणामध्ये जर देशाचे माननीय पंतप्रधान राज्यसभेत सांगताना असं व्यक्त करतात की मला माझ्या राज्यमंत्र्यांनी माहितीच दिली नाही, आणि असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे, ज्या महाराष्ट्राला परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे, राजकीय वारसा असणाऱ्यांचा हा महाराष्ट्र, शाहू फुगे आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, त्याचा 10 कोटी लोकांचं नेतृत्व करणारा प्रमुख हा असत्य कथन करतो हे ऐकूनच महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटते. आम्ही वाट पाहतो उत्तराची, की माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात जो प्रश्न उपस्थित झाला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. ते उत्तर संयुक्तिक असेल किंवा या संदर्भात त्यांनी केलेल्या कृतीचा त्यांना खेद वाटत असेल तर निश्चितपणे या संदर्भामध्ये विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जनतेची जर माफी मागितली तर हा विषय संपू शकतो. पण मुळामध्ये या विषयाला जेव्हा सुरुवात झाली होती ती मुख्यमंत्र्यांचा राजीनामाच हवा, तोपर्यंत सभागृह चालणार नाही अशी होती, आणि मग सभागृह सुरू झालं. तर काय घडलं असं की ज्याच्यामुळे सभागृहाचं कामकाज सुरू द्यायला विरोधी पक्षांनी मान्यता दिली? या विषयावर सभागृहाचं एक दिवस कामकाज बंद पडलं. माननीय अध्यक्ष महोदयांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांची बैठक घेतली, त्यांनी सर्व पक्षांना विनंती केली की सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याच्या ऐवजी मुख्यमंत्री या संदर्भातलं उत्तर द्यायला तयार आहे, ते उत्तर पहिल्यांदा ऐकून घ्या. उत्तर ऐकून घेतल्यानंतर जर तुम्हाला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांचा दोष आहे किंवा माननीय मुख्यमंत्री दोषी आहेत, असत्य कथन करताय, जनतेला फसवण्याचं काम करताय, तर तेव्हा तुम्ही निर्णय करा. पण राज्यपालाचं अभिभाषण आहे, त्याच्यावरती चर्चा व्हावी, आणि म्हणून विरोधी पक्षांनी आपल्या संयमाची भूमिका व्यक्त करत. शेवटी विरोधी पक्षाचा अर्थ प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही सभागृह बंद पाडणे ही काही अपेक्षा जनतेचीही नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करणे, मग ते कोणत्याही आयुधाच्या माध्यमातून असो. आणि मला वाटतं की विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर येऊन आम्ही 14 मार्च का या सरकारच्या विरुद्ध संघर्ष केला, काही समस्यांबद्दल, काही गोष्टींबद्दल, महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दल, विधिमंडळात सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेशी संबंधित असणाऱ्या प्रश्नाच्या बाबत चर्चा घडवणे आणि त्यातून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे या भावनेतूनच विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतो. आता 2 दिवसांनी त्यांनी उत्तर देतो असं सांगितलंय, वाट पाहू. 2 दिवसांनी त्यांनी उत्तर द्यायचं सांगितलंय, पण मुळात लोकांनाही मनामध्ये जे प्रश्न येतात की सभागृहामध्ये ज्या वेळेला कामकाज सदस्य सगळे गेले त्याही वेळेला हेच म्हणणं होतं की मुख्यमंत्री याच्यावरती निवेदन करतील या विषयावरती, पण त्यावेळेला राजीनाम्यावरती ठाम अडलेले होते. आणि दरवेळेला गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मात्र समजूत घातली जाते, तर असं त्या बैठकांमध्ये काय होतं जे सभागृहामध्ये समजावून दिलं नाही? असं काय बैठकांमध्ये काहीच होत नाही, सविस्तर चर्चा होते. अध्यक्ष हे आमच्या दोन्ही गटांना एकत्रित आणण्याचं, समन्वयाची भूमिका करण्याचं काम म्हणजे अध्यक्षांचं. जेव्हा अध्यक्ष एखाद्या गोष्टीबद्दल सूचना करतात किंवा अध्यक्ष आपली भावना व्यक्त करतात की सभागृहाचं कामकाज हे चांगलं व्हावं, ही जबाबदारी खरं तर सत्तारूढ गटाची आणि अध्यक्षांची आहे. अध्यक्ष जेव्हा अशी सूचना करतात की चांगलं काम व्हावं आणि चांगल्या कामाच्या हेतूनी असा एखाद्या प्रसंगामध्ये त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार असताना जर आपण एकच गोष्ट रेटून धरायची का, जर उत्तर द्यायला तयार, जिथं उत्तरासाठी सत्तारूढ पक्ष तयार नाही, जिथं चर्चेसाठी सत्तारूढ पक्ष तयार नाही, तेव्हा हे शस्त्र सभागृह बंद होईपर्यंत आपला संघर्ष सुरू ठेवण्याचं हे योग्य आहे. पण सत्तारूढ पक्षाने उत्तर देतो सांगितलंय आणि उत्तर देतो सांगितल्यावर या संदर्भात त्यांचं उत्तर तर येऊ देत. दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन जाधवचा त्यांच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडला की अमानुष मारहाण पोलिसांतर्फे करण्यात आली होती, त्या विषयावरती सुद्धा सभागृह काही काळ बंद झालेलं होतं. त्यानंतर 1-7 सदस्यांची समिती करायची, निलंबन त्या अधिकाऱ्यांचं, हा सगळा प्रकार झाला.
दुसऱ्या बाजूला कल्याणच्या महापौरांना सुद्धा पोलिसांकडून मारहाण झाली, त्यांनाही टाके पडलेले आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वाघ सारख्या आमदारावरती बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेलेला आहे. त्या विषयांना अजूनपर्यंत विधानसभेमध्ये काहीच वाचा फुटलेली नाही. दिलीप वाघच्या संदर्भात तर 376 गुन्हा दाखल झाला, ते आता अटकेत आहे. आणि मग दिलीप वाघच्या संदर्भात काही त्या आमदाराची बाजू घेऊन सभागृहात तो कोणी बोलायचं काही काम नाही. हर्षवर्धन जाधवांच्या संदर्भामध्ये ते सन्माननीय विधानसभा सदस्य आहेत, त्यांना एका शत्रूनी आपल्याशी शत्रुत्व करणाऱ्या दुसऱ्या शत्रूला सुद्धा जितकी मारहाण होणार नाही अशी मारहाण पोलिसांनी केली. जर ते आमदार दोषी असतील तर तुम्हाला कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा FIR ची नोंद करता येईल आणि दंडित करता येईल, पुरावे एकत्रित करून सजा देता येईल. पण पोलिसांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? आणि या कारणासाठी एक दिवस सभागृह बंदही झालं, अध्यक्षांनी पुढाकार घेतला. मागणी काय होती विरोधी पक्षाच्या सर्वांची? सर्व पक्षांनी, नुसतं विरोधी पक्षाचीच मागणी नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीही मागणी होती की त्यांना तुम्ही निलंबित सुद्धा केलं नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही. या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला, निलंबित करण्याचा निर्णय झाला, आणि मला वाटतं की हा सभागृहाचा विषय आहे. दिलीप वाघांचा विषय यासाठी गंभीर बनतो की अटक झाल्यानंतर तात्काळ त्यांना दवाखान्यात नेलं जातं, ते आज हॉस्पिटलमध्ये, त्यांचं कुठलंही इंटरोगेशन झालं नाही. वास्तविक त्यांना सुद्धा सर्वसामान्य गुन्हेगाराची वागणूक मिळायला पाहिजे होती. बलात्काराचा तक्रार करणारी मुलगी ही बेपत्ता आहे, पोलिसांनाही माहित नाहीये ती मुलगी कुठे आहे. हा इतका गंभीर विषय झालेला आहे, उद्या जर काही अघटित याच्यातून घडणार असेल तर आज त्या विषयाला वाचा फोडलेली काय वाईट आहे. यावर चर्चा होणारच आहे, आणि नुसतं एक दिलीप वाघचेच विषय नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी पत्रकारांना मारहाण केली, काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदाराच्या अंगावर, जे रेती माफियाचा व्यवसाय करतात, तहसीलदारांना जिवंत मारण्याचाही प्रयत्न केला. काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, म्हणजे मी सर्वांनाच तसं म्हणणार नाही कारण कदाचित त्यांच्याही पक्षात चांगले कार्यकर्ते असतील, चुकूनही असतील, आणि म्हणून सरसकट नाही, पण एक मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहे ते राज्याच्या जनतेच्या हिताविरुद्ध वागताना दिसत आहेत, कायदे आपल्या हातात घेताना दिसत आहेत. आणि दुर्दैवानी मंत्रालयात काम करणारे अधिकारी असो की सरकारचे मंत्री असो, हे यांना पाठीशीच नव्हे तर पोटाशी कौटाळत आहे. आणि म्हणून या संदर्भात चर्चा एकत्रितपणेच घडणार आहे. यामध्ये आमदार दिलीप वाघचा विषय येईल, बीडमधला विषय येईल, तासगावचा विषय येईल, पुण्यातला विषय येईल, अनेक विषय येणार की ज्या विषयावर आम्ही या सरकारला उत्तर मागणार आहोत. आणि हे उत्तर जर सरकारने योग्य दिलं नाही तर एप्रिलमध्ये पुन्हा जनतेच्या समोर जाऊन जनतेला यांचा अधिवेशनाचाही खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. कारण शेवटी आता निर्णय जनतेला करायचा आहे, जनता श्रेष्ठ आहे. हे कुंभकर्णाची झोप घेत असेल तर जागा करण्याचा प्रयत्न आम्हाला करता येईल, पण हे जागच होत नसेल तर जनतेच्या न्यायालयात जाणे आणि जनतेच्या समोर जाऊन लोकशिक्षण करत लोकांना सोबत घेऊन या सरकारच्या विरुद्ध लोकशाही मार्गातून आंदोलन उभं करणं याचा निर्णय केला. आणि आम्हाला जर अधिवेशनामध्ये दीन दुर्बल शोषित पीडित माणसाला सरकार न्याय देऊ शकत नाही असं वाटलं तर आम्ही एप्रिलमध्ये आंदोलन करणार. या विषयावरती आपल्याला अजूनही चर्चा करायची आहे, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक.